तर शांतता राखायची आहे, शांतता राखायची आहे. तीन षटकांचा सामना, एसपीएल 2019 चा मेगा फिनाले. एकदा जोरदार टालेने स्वागत करा या दोन्ही संघाचं. एसपीएल 2019 मधलं दोन अव्वल दर्जाचे संघ आता मात्र मैदानावरती एकमेकाच्या विरोधात उभे टेकले गेलेले आहे. जिथे मात्र प्रशांत याचा पंढरी प्रशांत मसने, पांडुरंग कृपा 11, सचिन यांचा रुद्र 11. पहिला चेंडू मात्र व्हाईट पाहायला मिळतोय, तर टाल्या वाजू द्यात पण आवाज नकोय. फक्त टाळ्याने तुम्ही प्रोत्साहन वाढू शकता आपल्या खेळाडूंचा, फक्त आवाज नकोय. मागच्या मॅचचा हिरो शाकिंग एंडला गोलंदाजी करतोय प्रशांत, व्हेरिएशनचा बादशाह ज्याला म्हटलं जातं प्रशांत. दौलत तरे याने जर दोन षटकार लगावले तर 500 असतील. त्या दरम्यान एक चांगला चेंडू प्रशांतच्या माध्यमातून निर्धाव पाहायला मिळाला. पहिला चेंडू निर्धाव प्रशांत मसने, स्ट्राइकला कुमार विक्रांत कुंभार. ही पहिली फायनलची धाव मात्र विक्रांत कुंभारच्या बॅट मधून. टीमची एकूण धावसंख्या जाऊन पोहोचले दोन. प्रशांत अय्यर यावेळेस फटका इनसाइड आउट, खूप चांगला खेळला गेला. क्षेत्ररक्षक डीप मध्ये येत आहे, एकशा कव्हरला चेंडू सरकलाय. क्षेत्ररक्षक गणेश मसने, चुकी मात्र होणार नाहीये. तितकीच दर्जेदार फेकी पाहायला मिळते या चेंडूवरती मिळेल. त्या दोन धावा टीमची एकूण धावसंख्या जाऊन पोहोचते धाव फलकावरती चार. मेगा फायनल, जे जे काही पाहिजे फायनल मध्ये पाहायला मिळते. प्रेक्षकांची अति प्रेक्षकांची निश्चितच तुडुंब गर्दी, त्यानंतर पाहुण्यांची येजा, बक्षिसांची रेलचेल, बरेच काही पाहायला मिळतंय. प्रशांतच्या माध्यमातून चांगली कामगिरी, टीमची धावसंख्या चार. चौथा चेंडू आणि या चेंडूवरती मिळेल ते एक धाव. टीमची धावसंख्या एकने पुढे जाईल, संघाची एकूण धावसंख्या धावफलकावरती लागली ती पाच. मॅन ऑफ द सिरीज अर्थात प्लेअर ऑफ द टुर्नामेंट साठी आकर्षक एलईडी आणि बरेचसे इतर पारितोषिक देखील वितरण करण्यात निश्चितच येईल. परंतु एसपीएल 2019 पर्व तिसऱ्याचा महाविजेता कोण हे मात्र आपल्याला काही क्षणात समजेल. विक्रांत कुंभार खूप चांगला फलंदाज आहे. याच दरम्यान वेगानं टाकलेल्या चेंडूवरती एक धाव, मात्र लेग बायच्या स्वरूपात टीमला मिळेल. टीमची धावसंख्या सहा या धावसंख्येवरती. गोलंदाज सय्यर पुन्हा एकदा प्रशांत. याच दरम्यान सरळ चेंडू जातोय लॉंग ऑफला, क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये. आतापर्यंत कम्प्लीट केली ती एक डाव आणि त्याच दरम्यान दोन धावा पूर्ण केल्या जात आहेत. या दोनच्या मदतीने टीमची एकूण धावसंख्या पुढे जाईल. टीमची एकूण धावसंख्या जाऊन पोहोचते ती मात्र आठ. षटक क्रमांक पहिलं प्रशांत मसनेचा संपत. टीमची एकूण धावसंख्या रुद्र 11 संघ प्रथमता फलंदाजी करत असताना आठ वरती जाऊन पोहोचलंय. पहिलं षटक प्रशांत मसने, टीमची धावसंख्या आठ. दुसऱ्या षटकाला सुरुवात केली जाईल. गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज अजय डबरे.
फाइनल चा सामना तुम्ही पाहता आहे, सरल खेळायचा होता, धाव मात्र या चेंडू वरती मिलते ती एक, माफ करा कुठली धाव मात्र मिळणार नाहीये, टीमची धाव संख्या स्थिरावली ती मात्र आठ या धावसंख्येवरती। गोलंदाज फलंदाज फलंदाज गोलंदाज यामधील युद्ध तुम्ही पाहताय, राइट आर्म ओवर द विकेट गोलंदाज सय्यार, अक्रॉस द लाइन खूप चांगला स्ट्रोक, यावेळी स्क्वेअर लेगला क्लिअर करून चेंडू सीमा रेषेच्या पलीकडे जातोय, सहा धावसंख्येसाठी खणखणीत दणदणीत षटकार। या चेंडूवरती सहा धावा, तब्बल एकवटले जातात बॅट्समन विक्रांत कुंभारच्या माध्यमातून। अजय डबरे गोलंदाजी करण्यासाठी पुन्हा एकदा तयार, राईट आर्म ओव्हर, यावेळी अक्रॉस द लाईन क्षेत्ररक्षक आहेत उपस्थित गणेश मसने। या चेंडूवरती मिळतात त्या दोन धावा, दोन ने टीमची धावसंख्या। सोळा टीमची धावसंख्या सोळा, तीन चेंडूंचा खेळ संपलाय, चौथा चेंडू टाकण्यासाठी गोलंदाज साजी डबरे तयार होईल बॉलिंग मार्क वरती। खूप चांगली लढत मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळते, सोळा धावा एकूण धावफलकावरती। राईट आर्म ओव्हर द विकेट ने मात्र गोलंदाजी करावी लागेल, इथे मात्र अजय डबरे सज्ज होते खूप चांगली गोलंदाजी। फटका मात्र केसला आहे, क्षेत्ररक्षक नाहीयेत आतापर्यंत कंप्लीट केले, एकदा दुसरी धावीचा वेगाने प्रयत्न केला जातोय आणि त्याच दरम्यान खूप वेगाने थ्रो देखील केला होता, परंतु या चेंडूवरती मिळत आहेत त्या दोन धावा, टीमची धावसंख्या दोन ने पुढे जाईल, संघाची एकूण धावसंख्या धावफलकावरती अठरा। चार चेंडूंचा खेळ संपलाय आतापर्यंत या षटकात, आल्या त्या दहा धावा, टीमची एकूण धावसंख्या अठरा। अजय डबरे ओव्हर द विकेट, फटका चांगला आहे, जेल मात्र सुटणार नाहीये, गणेश मसनेच्या माध्यमातून एक चांगली जेल, फलंदाज बाद। थँक यू डीजे, टीमची धावसंख्या अठरा, या षटकातील चेंडू संपलेत पाच, शेवटचा चेंडू असेल अजय डबरी या गोलंदाजाचा। अजय डबरी तयार, राईट आर्म ओव्हर द विकेट ने गोलंदाजी करण्यासाठी, स्ट्राईकला तुम्ही फलंदाज पाहता दौलत तरे, नॉन स्ट्राइक इंग्लंडला संघ कर्णधार सचिन डांगरे। अजय तयार, अक्रॉस द लाईन खूप चांगला स्ट्रोक, यावेळी चेंडू मिड विकेटच्या डोक्यावरून सीमा रेषेच्या पलीकडे जातो, दणदणीत असा देखना षटकार, टीमची एकूण धावसंख्या जाऊन पोहोचेल दोन षटकांच्या अंती एक बाद चोवीस। चोवीस तर तिसरा गोलंदाज आला लवकर, तिसऱ्या षटकाला मात्र सुरुवात केली जाईल, षटक क्रमांक मैदानामध्ये तिसरा आणि स्लॉटचा आणि शेवटचं षटक टाकण्यासाठी गोलंदाजी मार्क वरती रुद्र 11 संघ फलंदाजी करत असताना त्यांच्या विरोधात तिसरं षटक टाकण्यासाठी सचिन जाधव। खूप चांगला खेळ मागच्या मॅच मध्ये दोन्ही टीमच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाला,
दोन फायनल मध्ये आलेले संघ एसपीएल 2019 मधले दोन अव्वल दर्जाचे संघ एकमेकाच्या विरोधात एसपीएल 2019 चा महाविजेता कोण हे सांगण्यासाठी पुन्हा एकदा जाऊया मॅचच्या दिशेने जिथे मात्र गोलंदाजी मार्क वरती सचिन विपक्ष सचिन पहिला चेंडू आणि चांगल्या प्रकारे जेल टिपली गेले महत्वाचा गडी मात्र बाद फलंदाज साउट टीमची धावसंख्या महत्वाचा गडी बाद झाल्याच्या नंतर 24 सचिन जाधव कर्णधारला मात्र बाद केलाय राईट आर्म ओवर द विकेट ने पुन्हा एकदा दुसरा चेंडू टाकण्यासाठी तयार आता मात्र पुढे आले होते फुटवर्डचा वापर करायचा होता निर्धाव चेंडू मात्र पाहायला मिळतोय दौलत तरे स्ट्राईक ला पाहतात पुन्हा एकदा गोलंदाज सचिन तयार होत विकेट ने आडव्या बॅटने केला गेला एक लाईन क्षेत्ररक्षक येथील कर्णधार प्रशांत एकदा आतापर्यंत कंप्लीट केले दुसरी धावेचा प्रयत्न आणि दोन धावा या चेंडू वरती पूर्ण केल्यात दोन ने टीमची धावसंख्या 26 तीन चेंडू टाकण्यासाठी पुन्हा एकदा गोलंदाज बॉलिंग ट्रान्स वरती येतो सचिन जाधव चौथा चेंडू तिसऱ्या षटकातील फटका फसला चेंडू बऱ्याच कालावधीमध्ये आता मात्र या चेंडू वरती मिळतील त्या दोन धावा डीजे टीमची धावसंख्या 28 दोन चेंडूंचा खेळ शिल्लक आहे पहिल्या सत्रातील 28 धावा धाव फलकावरती गोलंदाज तयार ओवर द विकेट सरळ खेळायचं होतं पंचांचा आमच्यापर्यंत इशारा येतोय की इडसन व्हाईट चेंडू मात्र व्हाईट आहे टीमची धावसंख्या एक ने पुढे झाली 29 संघाची धावसंख्या 29 गोलंदाज पुन्हा एकदा गोलंदाजी मार्क वरती तयार सचिन फटका चांगला आहे क्षेत्ररक्षक डीप मध्ये उपस्थित आहेत जेल मात्र सोडणार नाहीये गणेश मसनेच्या माध्यमातून अजून एक जेल अजून एक गडी मात्र बाद डीजे एक चेंडू शिल्लक एक चेंडू टीमची धावसंख्या 29 लास्ट बॉल ऑफ द इनिंग गोलंदाजी करतो सचिन जाधव पाच चेंडू टाकले सहावा चेंडू टाकण्यासाठी पुन्हा एकदा सज्ज फलंदाज मनोज मात्र स्ट्राईकला तुषार च्या माध्यमातून फटका खेळायचा होता परंतु फलंदाज बाद तर लगेच चला क्षेत्ररक्षण करता तर एकूण टीमची टोटल 29 धावा करायच्या आहे 30 18 बॉल 30 18 चेंडू मध्ये धावा करायच्या 30
18 बॉल 30 येणारे 18 चेंडू धावा करायचे 30 चला फलंदाज जोड़ी सलामीशी जोड़ी मैदान 18 बॉल 30 करायचे अठरा चेंडू मध्ये धावा करायचा आहे 30 29 धावा एक वाजला एक चेंडू वापस द्या गणेश मसने एक चेंडू वापस द्यायचा आहे अठरा चेंडू निर्णायक 30 धावा करायचे जे केलेले कष्ट 3 दिवस जे केलेला संघर्ष आता मात्र इथं गृहित धरला जाणार नाहीये विजय संघ एसपीएल 2019 चा महाकरंड घुसलेल तर एसपीएल 2019 पर्व तिसरे मध्ये जमलेला तमाम प्रेक्षकांचं आणि शेलूकरांचं प्रियेश भाबरे कमिटीच्या वतीने सहर्ष असं स्वागत करतो तुम्ही मैदानामध्ये सामना पाहतात रुद्र इलेवन विपक्ष पांडुरंग कृपा 11 असा मेगा फायनलचा सामना तुम्ही पाहतात पहिल्या सत्रामध्ये रुद्र 11 टीमने दावा एकवटले 29 आता मात्र गरज आहे 30 या धावसंख्येची पांडुरंग कृपा 11 या टीमला 18 बॉल 30 18 बॉल 30 गणेश मसने स्ट्राइकिंग एंडला सचिन जाधव नॉन स्ट्राइकिंग एंडला त्याच दरम्यान पहिली छोटी धाव घेण्याचा प्रयत्न खूप वेगाने पहिली धाव पूर्ण केली एक धाव धाव फलकावर 30 धावा एकूण करायच्यात एक धाव धाव फलकावरती 29 धावा अजून करायच्यात गणेश मसने आणि सचिन जाधव या 30 धावा करण्यासाठी गेलेत मैदानामध्ये जो डोंगर रचलाय रुद्र 11 संघाने तो डोंगर चढण्याचा प्रयत्न करतात ते दोन फलंदाज एक धाव धाव फलकावरती तुषार मसने गोलंदाज शॉट ऑफ गुड लेंथ होता फटका मात्र फसला आणि डायरेक्ट किक देखील फसले तर एक धाव अजून मिले टीमची धावसंख्या 2 तुषार मसने 2 धावा धाव फलकावर एकूण धावा करायच्या आहेत 30 10 ची सरासरी राखायची आता मात्र गरज असेल 28 अजून करायला 28 अजून करायचे आहेत गणेश मसने आणि त्याचबरोबर तुषार हा संघर्ष मैदानामध्ये फुल टॉस होता या चेंडूवरती आतापर्यंत मिळते एक धाव टीमची धावसंख्या 1 ने पुढे जाईल संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ते मात्र 3 या धावसंख्येवरती 3 चेंडूमध्ये 3 सिंगल 3 धावा धाव फलकावर 27 अजून करायचे आहेत प्रेक्षकांची अलोट गर्दी आणि त्या प्रेक्षकांच्या भेटीला आलेला निर्णायक सामना पांडुरंग कृपा 11 विपक्ष रुद्र 11 फायनल आहे सरळ केला जातो क्षेत्ररक्षक नाहीये डीप मध्ये चेंडू सरळ बॉन्ड लाईनच्या पलीकडे जाईल फलंदाज सचिन जाधवच्या बॅट मध्ये चौकार गोलंदाज सय्यार 7 धावा धाव फलकावरती फुल टॉस आहे कन्वर्ट केले चेंडू फाइन लेगच्या दिशेने या वेळेस या चेंडू वरती मिळते 4 धावा थँक्यू डीजे टीमची टोटल 11 5 चेंडू 11 धावा धाव फलकावर अजून 19 करायचे आहेत शेवटचा चेंडू बाकी आहे
गोलंदाजी करतो तुषार मसने. पॉवर प्ले वन चा पुरेपूर फायदा दोन बॅट्समॅन च्या माध्यमातून. आता मात्र सरळ चेंडू मिडॉनला जातो, एकदा वेगाने पूर्ण करण्याचा प्रयत्न आणि ती धाव मात्र पूर्ण केली जाते बॅट्समॅन गणेश आणि त्याचबरोबर सचिनच्या माध्यमातून. षटक क्रमांक पहिले तुषार मसनेचं संपतं. टीमची एकूण धावसंख्या जाऊन बसले 12. 12 चेंडू मध्ये धावा करायच्या आहेत 18. टीमची टोटल 12 धावा करायच्या आहेत 12 चेंडू मध्ये 18. तर एसपीएल 2019 च्या कमिटी मेंबर्सला विनंती करेल की आपण मंचावरती यायचंय. सर्वही आयोजक आपण मंचावरती यायचंय लगेच. बारा चेंडू मध्ये 18 करायच्यात. टीमची एकूण धावसंख्या 12. धावा करायच्या आहेत 29. आता समीकरण आहे 12 चेंडू मध्ये 18 च. खूप चांगला स्ट्रोक पाहायला मिळतो. क्षेत्ररक्षक प्रयत्न करतील. चेंडू सरळ सी मार रेष पार. 6 धावसंख्येसाठी षटकार. तो एसपीएल ची सर्व कमिटी मेंबर्स आपण मंचावरती यायचं लगेच. एसपीएल पर्व 3 चे कमिटी मेंबर्स आपण स्टेज वरती यायचं लगेच. ओम साई क्रिकेट संघ शेलू आपण सर्व मंचावरती यायचं लगेच. ओवर द विकेट. आता मात्र कट करायचा होता गणेश मस्तीच्या माध्यमातून आणि सचिन यादवच्या माध्यमातून. या दोन बॅट्समॅनच्या माध्यमातून गुड रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळाली. अजून एक धाव धावफलकावरती बायच्या स्वरूपात जोडली जाते. टीमची एकूण धावसंख्या 19. धावा करायच्या आहेत 11. 10 चेंडू मध्ये 11. राईट अमोर द विकेट ने गोलंदाज तयार. फुल टॉस. क्षेत्ररक्षक नाहीये डीप मध्ये. व्हाईट इशलॉंगाच्या दिशेने गणेश मसनेच्या बॅट मधून चौकार. टीमची धावसंख्या 23. 3 चेंडूंचा खेळ संपलाय. 3 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 23 धावा धावफलकावर. 7 करायचे. ओवर द विकेट. एसटी निश्चितच उद्ध्वस्त करून लावल्यात. फलंदाज बाद. धावा करायच्या आहेत 7. 9 चेंडू 9 नव्हे तर 8 चेंडू मध्ये 7. सात करायचे. टीमची धावसंख्या 23. अक्षय कारिक स्ट्रायकिंग एंडला. 8 चेंडू 7 धावसंख्येची गरज. 23 धावा धावफल कव्हर. 8 बॉल 7 अक्षय कारिक आणि निर्धाव चेंडू मात्र पाहायला मिळाला. अक्षय कारिक बॅट्समॅन स्ट्रायकिंग एंडला. 5वा चेंडू निर्धाव येतोय. 6वा चेंडू टाकण्यासाठी पुन्हा एकदा एसबीएल मधला यशस्वी गोलंदाज दिनेश शेलार. दिनेश शेलार खूप चांगली गोलंदाजी. 7 बॉल 7 करायचे. पंचांचा इशारा येतो की यावेळेस वाईड आहे चेंडू. एकने धावसंख्या पुढे जाईल. संघाची धावसंख्या 24.
टीमची धावसंख्या 24-6 धावा करायच्या आहेत. फुलटॉस आहे आणि मात्र सामना विजय होत आहेत. एसपीएल पर्व तिसरे मात्र नावी जात आहे. पांडुरंग कृपा 11 या टीमच्या. मी पुन्हा येईन. या 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 आमच्या बोकंडी बसत.